काहीतरी अतिशय शक्तिशाली इथं बसून राहिलं होतं फार फार वर्षांपूर्वी. अजूनही जमीन त्यानं भारली आहे. नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांघराघाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय तस्मै नकाराय नमः शिवाय. इथं हे करणारा मी काही पहिला माणूस नाही आहे. इथे तीन योगचक्र आहेत, एक नाभीत आहे, इतर दोन आधार देणारी आहेत, मूलाधार आणि स्वाधिष्ठान. प्राणप्रतिष्ठा करण्याची ही एक विलक्षण पद्धत आहे. आमच्या ईशा योग केंद्रात लिंगभैरवी सुद्धा तशीच केली गेली आहे, पण एका एकसंध आकारात. इथं त्यांनी ते एका देवळासारखं बनवलं आहे. दक्षिण भारतात अशी काही ठिकाणं आहेत, इतकी विशाल नाही, पण अशीच देवळांची रचना तिथे योगिक चक्रांची रचना केली गेली आहे. जर तुम्हाला तीन किंवा सगळ्या सात चक्रांची एकत्र रचना करायची असेल तर ते मोठं आव्हान असतं, पण अशी वेगवेगळी केली तर ते बरंच सोपं होतं. म्हणून प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी इथे जे कोणी आले होते ते एका विशिष्ट प्रभावाचे होते. एक छोटं काहीतरी पर्वत शिखरावर असेल हे शक्य आहे. ते जर त्याच्या आत असे गेले असतील किंवा इकडे त्यांचं छत असेल आणि त्या छतावर काहीतरी असेल जिथं लोक जात नाहीत, ती आठवी मिती आहे. जर तुम्ही आठवी मिती स्थापन केली तर ती एक पूर्ण प्रक्रिया होते. बहुतेक ती या खांबात असेल नाहीतर अगदी पर्वताच्या शिखरावर. नाभी, स्वाधिष्ठान, मूलाधार, आठवी मिती,